गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठाला आपण नाम, नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द हे अभ्यासलं आहे. आज आपण व्याकरणचा पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. आपण आज व्याकरणचा पाठ अभ्यासणार आहोत तो आहे लिंग. तुम्हाला इंग्लिशमध्ये जेंडर झालेले आहेत, पहिल्यापासून तुम्हाला जेंडर झालेले आहेत, तुम्हाला व्यवस्थित समजतात. त्या जेंडरलाच मराठीमध्ये काय म्हणतात? लिंग असे म्हणतात. म्हणजे लिंग म्हणजे काय रे? तर आधी आपण लिंगाची व्याख्या पाहूया. नामाच्या रूपावरून एखादी वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही, असे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. म्हणजे काय रे? एखादी नाम आहे, नामाच्या रूपावरून. म्हणजे बघा, नाम म्हणजे काय तर मी काल तुम्हाला सांगितलं, नाव. नावालाच काय म्हणतात? नाव. मग एखाद्या व्यक्तीला, पदार्थाला, वस्तूला दिलेले ठराविक नाव म्हणजे काय? नाम. आणि त्या नामाच्या रूपावरून, नामाच्या रूपावरून ती गोष्ट पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे हे आपल्याला समजतं. मी तुम्हाला उदाहरण सांगते. उदाहरण बघा, मुलगा. मुलगा बोलल्यावर आपण लगेच ओळखतो की तो कोण आहे? पुरुष जातीचा आहे. म्हणजे तुम्हाला फेम्युलाईन जेंडर, मस्क्युलाईन जेंडर झालेले आहेत. म्हणजेच काय? फेम्युलाईन जेंडर म्हणजे मुलगा हा काय आहे? पुरुष जातीचा आहे. तसेच आता आपण बोललो शीतल. शीतल हे काय आहे? का मुलीचे नाव आहे. आपण लगेच कसं म्हणतो? मुलीचंच नाव आहे. आपण म्हणतो का शीतल मुलग्याचं नाव आहे? नाही. बोलल्यावरच आपल्याला लक्षात येतं की एका स्त्रीचं, एखाद्या लेडीजचं नाव आहे. आणि काही वेळेला बघा, आता हे रमेश, शीतल, अशोक, घोडा, काड हे शब्द आपण बोलले की बोलल्या आपल्याला लक्षात येतं की ते पुरुष जातीचे आहेत की स्त्री जातीचे आहेत. पण काही शब्द असे असतात बघा, काही नाम. उदाहरणार्थ बाळ. आपल्या घरात एखादं बाळ आलं की आपण एक म्हणून ते बाळ किती छान आहे. पण बाळ शब्दावरून आपल्याला समजतं का रे तो मुलगा आहे की मुलगी आहे ते? हां, जर त्याला नाव दिलं असेल, एखादं प्रसाद, गणेश असं जर नाव दिलं असेल तर आपल्याला समजतं हा मुलगा आहे की मुलगी आहे. पण नुसतं जर बोललो ते बाळ आहे, बाळ या शब्दावरून आपल्याला लक्षात येतं का? नाही ना. मग रूपात, नामाच्या रूपावरून म्हणजे त्या नावाच्या रूपावरून ती काल्पनिक असं ती पुरुष जातीची आहे, ती व्यक्ती, ती गोष्ट पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची, किंवा दोन्हीपैकी कोणत्या जातीची नाही, किंवा ती स्त्री जातीचीही नाही आहे किंवा पुरुष जातीचीही नाही आहे, अशा हे ज्याच्यावरून कळते, ज्या नामावरून आपल्याला कळते त्याला काय म्हणतात? लिंग असे म्हणतात. मग आता आपण लिंगाची व्याख्या बघितली, आता आपण लिंगाचे प्रकार पाहूया. तर लिंगाचे तीन प्रकार पडतात. लिंगाचे किती प्रकार पडतात? तीन प्रकार. तर एक आहे पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. इंग्लिशमध्ये जेंडर चार प्रकारचे असतात, पण मराठीमध्ये ह्या लिंगाला किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात. एक आहे पुलिंग, दुसरं स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. बघा, ह्या शब्दावरूनच आपल्याला समजते पुलिंग म्हणजे काय? पुरुष जात. पुलिंग म्हणजे काय? पुरुष जात. स्त्रीलिंग म्हणजे काय? स्त्रीलिंग म्हणजे स्त्री जात, म्हणजे ती स्त्री जातीची आहे हे ज्याला समजते ती कुठली? स्त्रीलिंग. एखाद्या नामाच्या रूपावरून ते पुरुष जातीचं आहे का असं समजतं ते पुलिंग. एखाद्या नामाच्या रूपावरून म्हणजे नावावरून ते स्त्री जातीचे आहे का हे समजते त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. आणि एखाद्या नामाच्या रूपावरून ती पुलिंगही नसते किंवा स्त्रीलिंगही नसते त्याला काय म्हणतात? नपुसक लिंग. त्याला काय म्हणतात? नपुसक लिंग. व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्हाला हे दोन, तर व्यवस्थित लक्षात येईल पुरुष, स्त्रीलिंग, पुलिंग लगेच लक्षात येतो.
पण नपुसकलिंग लक्षात येत नाही. मग ते कसे लक्षात ठेवायचे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला जर उदाहरणं दिलेली असतील आणि जर आपल्याला नाहीच ओळखता आलं तर घोडा. आता हा जर घोडा शब्द दिला आहे ओळखता येणारच, पण जर समजा तुम्हाला आलंच न ओळखता तर मनातल्या मनात काय म्हणायचं, तो घोडा, ती घोडा की ते घोडा. मग काय होतं आहे बघा, तीन शब्द आहेत, तो, ती आणि ते. पुलिंग असेल तर आपण सर्रास काय बोलतो, तो घोडा की ती घोडा बोलतो रे. ती घोडा असतो का? नाही. किंवा ते घोडा असतो का? नाही. म्हणजे काय असतो, तो. म्हणजे तोचा उच्चार आला, तोचा उच्चार आला की काय समजायचं, ती कुठल्या जातीची आहे, पुरुष जातीची आहे. म्हणजे काय आहे, पुलिंग. म्हणजे घोडा काय आहे, पुलिंग आहे. आता पुढचं उदाहरण चिमणी. चिमणी तर आपल्या लगे म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लगेच ओळखता येतील, पण जर परीक्षेला कधी कन्फ्युजन वाटलं, तुम्हाला नाहीच ओळखता आलं, तर मनातल्या मनात लगेच बोलायचं, तो चिमणी. आपण सरास आपण वापरतो हे शब्द, तो चिमणी नाही, ती चिमणी. हां मग बरोबर आहे, ती चिमणी की ते चिमणी. नाही. मग आपण म्हणतो ती चिमणी आहे, ती ही चिमणी आहे, हा घोडा आहे. परत आपण करतो हा, ही, हे. म्हणजे जर वस्तू जवळ असेल तर आपण काय म्हणतो, हा घोडा आहे. जर वस्तू आपल्या जवळ असेल तर आपण काय म्हणतो, हा घोडा आहे. तो जर ती जर वस्तू लांब असेल तर काय म्हणतो, तो घोडा आहे. म्हणजे तो किंवा हा चिमणी. चिमणी जर जवळ असेल तर आपण काय म्हणतो, ती चिमणी. म्हणजे हे तर दोन तुम्हाला लगेच ओळखता येतील. आता प्रॉब्लेम असतो लक्षात येत नाही त्या नपुसकलिंगमधल्या काही शब्द आपल्याला लगेच लक्षात येत नाही, मग ते पण आपण ते किंवा हे दोन शब्द वापरून त्या शब्दांचा उच्चार करायचा. आता घड्याळ आपण काय म्हणतो, तो घड्याळ आहे, तो घड्याळ आहे बोलतो का? नाही. ती घड्याळ आहे? नाही. मग ते घड्याळ आहे? मग घड्याळ, घड्याळ ह्या शब्दावरून ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं तुम्हाला लक्षात येतं का? नाही. म्हणजे असे शब्द असतात की ज्याच्या उच्चारावरून, नामाच्या रूपावरून ती पुरुष जातीचीही किंवा स्त्री जातीची आहे हे लक्षात येत नाही, त्याला काय म्हणतात, नपुसक लिंग. म्हणजे लिंग हे नामाच्या रूपावरून, एखाद्या नामाच्या रूपावरून ते स्त्री जातीचं आहे किंवा पुरुष जातीचं आहे किंवा कोणत्याही जातीचं नाही, त्याला लिंग असे म्हणतात. आणि लिंगाचे प्रकार किती आहेत, तीन प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. तुम्हाला परीक्षेमध्ये अशी उदाहरणं दिली जातील, असे भरपूर, आता घोडा, चिमणी, घड्याळ, मूल, ताई, दादा, अस्वल, असे अनेक शब्द दिले जातील. आणि ते तुम्हाला काय करावे लागतील, ते पुरुष जाती पुल्लिंग आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुसकलिंग हे तुम्हाला ओळखायला लागेल. तर आता आपण व्याख्या आणि प्रकार पाहिले, आता आपण लिंगाची उदाहरणे पाहूया. आता आपण व्याख्या पाहिली, आता आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगाची उदाहरणे पाहूया. आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचे आहे. तो मुलगा, ती मुलगी, ते पुस्तक, तो शिक्षक. आपण बघा शिक्षकांना बोलताना काय बोलतो, ते माझे शिक्षक आहेत बोलताना आपण ते बोलतो, पण शिक्षक हा काय आहे, पुल्लिंग शब्द आहे. म्हणजे शिक्षक वरून आपल्याला लक्षात येतो की तो पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे. शिक्षक या शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की ते पुरुष जातीचं आहे. पण आदराने, आदराने आपण त्यांना ते म्हणतो. तो माझा शिक्षक आहे म्हणतो का? नाही. म्हणजे काही शब्द असे असतात की ज्याचे उच्चार करताना आपण ते म्हणून करतो, पण ते शब्द पुरुष जातीचे असतात, पण आपण आदरयुक्त त्यांना आपण काय म्हणतो, ते असं म्हणतो. ते शिक्षक,
ती शिक्षिका आणि ते घर. आपण काय म्हणतो? ती शिक्षिका म्हणतो काय? त्या शिक्षिका आहेत, त्या माझ्या शिक्षिका आहेत. तो चिमणा, ती चिमणी, ते वासरू. तो सूर्य, ती खुर्ची, ते पाखरू. तो चंद्र, ती शाळा, ते लेकरू. तो सागर, ती नदी, ते झाड. तो दगड, ती वही, ते शहर. तो कागद, ती खिडकी, ते वाहन. आता आजोबा मला शब्द सांगा रे. आपण कसा म्हणतो? तो माझा आजोबा आहे की ते माझे आजोबा आहेत? आपण काय म्हणतो? ते माझे आजोबा आहेत. पण ते जरी म्हटलं असलं तरी आजोबा या शब्दातून आपल्याला लक्षात येतं ते स्त्री जातीचं आहे की पुरुष जातीचं आहे? पुरुष जातीचं आहे. पण आदराने आपण काय म्हणतो त्यांना? ते आजोबा. पण आजोबा हा शब्द काय आहे? पुलिंगी आहे. ते आजोबा, ती इमारत, ते चांदणे. बाबा, बाबा शब्द मला सांगा. तो माझा बाबा आहे तर ते माझे बाबा आहेत. पण बाबा शब्द म्हणून लक्षात येतं की तो स्त्रीलिंगी आहे की पुलिंगी? पुलिंगी आहे. ते बाबा, ती पाटी, ते शेत. ते शेत आहे. म्हणजे आता आपण या त्या तिन्ही प्रकारांची उदाहरणे पाहिली आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे? या उदाहरणे जी मी दिलेली आहेत या उदाहरणांचं व्यवस्थित असे तीन भाग करायचे. पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग असे व्यवस्थित भाग करायचे. आणि ह्या सर्व शब्दांचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर आज आपण लिंग आणि लिंगाचे प्रकार हे अभ्यासले आहेत. ज्यांना लक्षात आलं नसेल त्यांनी मला फोन करून विचारलं तरीही चालू शकतं. जर कोणाला अडचण असेल त्यांनी मला फोन करून विचारायचं आहे. आणि या शब्दांचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. तर आज आपण लिंग हा पाठ अभ्यासला आहे. याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू. धन्यवाद.